जागा दिलेल्या उत्तराचा दीपकच्या डोक्यातून विचारच जात नव्हता, कारण ते यंत्रमानव स्पष्ट म्हटला होता, नाही मी तुझा अभ्यास करणार नाही, मी तुझा गुलाम नाही. आता दीपकला खूप आश्चर्य वाटत होतं की यंत्रमानव सुद्धा असं बंड करू शकतात. तर त्याला विचाराला की जर मलाच हा यंत्रमानव असा बोलतो आहे तर माझ्या वडिलांच्या कचेरीत तर सर्व यंत्रमानवच आहेत, म्हणजे ते सुद्धा बाबांवर रागावू शकतात आणि बाबांच्या कामाला नकार देऊ शकतात. ह्या विचारामध्ये दीपक शाळेत गेला. शाळेत गेल्यानंतर त्याला प्रत्येक ठिकाणी यंत्रच आहेत असं वाटू लागलं. मुलांमध्ये, शाळेतल्या प्रत्येक वस्तूमध्ये, शिक्षकसुद्धा त्याला यंत्रच वाटत होते. दीपक त्या विचारामध्ये त्याच्याच विचारात त्याच्याच तंद्रीत गुंग होता आणि तो एकदम ओरडला की नाही नाही असं होऊ शकत नाही. आणि मग सर्व मुलं हसायला लागली. हसायला लागल्यानंतर त्याला राग आला आणि तो हसू नका यंत्र कुठे हसतात का असं म्हणून तो रागाने तिथून पळत सुटला. पळत सुटल्यानंतर तो आपल्या वडिलांकडे गेला. तर वडील त्या ठिकाणी त्यांच्या स्टेनोटायपिस्टला काहीतरी लिहायला सांगत होते. आता ती स्टेनोटायपिस्ट जी होती ती तिच्याकडे बघून दीपकला आश्चर्य वाटलं की ह्या असं काय दिसत आहेत. तर त्याने बाबांना विचारलं तर बाबा हसू लागले की अरे ही स्टेनोटायपिस्ट म्हणजे मिस अयंगर. आता ही मिस अयंगर नसून ही यंत्रमानव महिला आहे. तर अगदी हुबेहूब मिस अयंगरचं तिला रूप दिलेलं होतं. मिस अयंगर म्हणजे दीपकच्या बाबांच्या ऑफिसमधली पहिली जिवंत महिला स्टेनोटायपिस्ट. तर तिच्यासारखीच यंत्रमानव महिला त्यांनी बनवून घेतलेली होती. तिला बाबांनी काहीतरी काम सांगितलं तर तिने 12 पत्र अगदी 5 सेकंदामध्ये तयार करून आणली. दीपकच्या बाबांनाही आश्चर्य. दीपकच्या बाबांनी त्याला सांगितलं की बघ दीपक किती फटक्यात काम करून आणलं. दीपकला आश्चर्य वाटलं की खरंच हे किती फटकन काम झालं. परंतु दीपकच्या मनातली यंत्रांची भीती काही जात नव्हती. त्याने तो विचार करून त्या विचारातच तो घरी गेला, रात्री जेवला आणि झोपला. तेवढ्यात त्याला स्वप्न पडायला सुरुवात झाली की सर्व दूर त्याला काहीतरी आवाज आला झोपेमध्ये आणि त्या आवाजाच्या दिशेने तो जायला निघाला. तर त्या ठिकाणी सयाजी, आता सयाजी म्हणजे कोण, तर अगदी हुबेहूब मानवाची, ज्या मानवाची सही करायची असेल तशी हुबेहूब सही करणारा यंत्रमानव त्याला म्हटलं जातं सयाजी. आता हा सयाजी जो आहे त्याला त्याचा दुसरा यंत्रमानव मित्र सांगत होता की कर दीपकच्या वडिलांची तंतोतंत सही तू या कागदांवर कर, म्हणजे सर्व काही आपलं होऊन जाईल. दीपकला भीती वाटायला लागली की अरे बापरे हे तर सर्व माझ्या वडिलांचं जे बनवलेलं विश्व आहे ते उद्ध्वस्त करायला निघालेले आहे. म्हणून दीपकला भीती वाटली आणि तो सर्व काही त्या ठिकाणी बघत होता. त्या यंत्रमानवांना बोलत होता की तुम्ही असं करू शकत नाही.